माझी खासदारांचा काय विषय खूप नाही आहे त्यांनी त्या ते ज्या निवडून आल्या त्या आमच्या मतांमुळे निवडून आल्या त्यांच्या राजकारणाचा बेस विचार नाही आहे त्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांच्या राजकारणाचा बेस फक्त पैसा आहे माझ्या गाडीमध्ये सतत काठे असतात म्हाताऱ्या माणसासाठी डॉक्टर बोंडेंनीच खासदारांनीच गाडीमधनं ट्रेनमधनं मधनं आव्हान केलं बरं आणि म्हटले की जमा रे तुम्ही तुमची लाडकी बहीण अमरावती मधील नवनीत राणा आता त्या भाजपमध्ये आहेत नवनीत की भाजप विरुद्ध यशोमती अशी निवडणूक आहे बघा असं आहे आम्ही जे राजकारणामध्ये आहोत ते इलेक्शन लढण्यासाठी नाही पण ती विचारधारा बळकट राहिली पाहिजे सर्व धर्मसंभाव हा महत्वाचा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हाच चराचरामध्ये पेरलेला तुम्� आहे आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती ती चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आमच्या पाठीशी आहे आणि अ माझी खासदारांचा काय विषय खूप नाहीये त्यांनी त्या ते ज्या निवडून आल्या त्या आमच्या मतांमुळे निवडून आल्या एकोणीसमध्ये एकोणवीस मध्ये त्या आमच्या मतांमुळे निवडून आल्या आता त्यांनी दुसरी बाजू पकडली आणि त्यांच्या राजकारणाला त्यांच्या राजकारणाचा बेस विचार नाही आहे त्यांच्याकडे अमाप पैसा आहे mm -hmm. त्यांच्या राजकारणाचा बेस फक्त पैसा आहे म्हणून विचारांचा पैशाचं कम्पॅरिझन नाही होऊ शकत आता भाजपची मंडळी जी आहेत आता माझे प्रतिस्पर्धी जे आहेत ते पण मुळात कॉन्ट्रॅक्टर आहे बघ मी तर मोजरीला जन्मली अमरावतीत लहानाची मोठी झाली पण मी अजूनपर्यंत माझं ऑफिस माझी जागा नाही विकत घेऊ शकली त्यांनी तर आल्या आल्या ह्या एवढी मोठी बिल्डिंग बांधून टाकली ह्या व्यवस्था आहे हिं आहे त्यू आहे परवा डॉक्टर बोंडे मला बोलले की कॉन्ट्रॅक्टर असणं वाईट आहे का ताईंकडे शंभर को हजार कोटीचं वर्सेस अरे माझे अकाउंट बघा तुम्ही जे काय आहे ते मला पूर्वजांनी दिलेलं आहे किंवा माझ्या यजमानांनी माझ्यासाठी सोडलेला आहे की लढत असताना देखील आम्हाला एखाद वावर विकावं लागलं होतं हो तुम्ही ते हो, व्हिडिओ सांगितलं आणि आजही इलेक्शनला सामोरे जाताना मला एखाद वावर विकावं लागलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे दोन पैसे जर माझ्याकडे आले तर ते कसे माझ्या परिवाराला कामात पडतील हेच परिवार म्हणजे मग मा कोण माझा मुलगा मुलगी नाही हो परिवार म्हणजे माझा अख्खा मतदारसंघ आणि म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत असते तर माझ्याबद्दल बोललं गेलं की काय ताईने म्हणे छत्री वाटप केली हो पण हा विचार होता त्याच्यामागे की माझा जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणारा माझा विद्यार्थी तो माझा कुटुंबातला आहे आणि त्याला पाऊस पाणी लागतं तर ती छत्री त्याच्यापर्यंत पोचली पाहिजे आपल्या संस्थेमार्फत आरोग्याची वारी सुरू आहे आणि ती काय राजकारणासाठी नाही आहे ती मतांसाठी नाही आहे ती सेवेसाठी आहे माझ्या गाडीमध्ये मा सतत काठ्या असतात म्हाताऱ्या mm -hmm. माणसासाठी म्हणजे म्हातारी व्यक्तीसाठी काय माझे वडील गेले मी राजकारणात आले कारण मी माझ्या वडिलांच्या घरी जन्मले आणि माझे वडील अचानकच गेले म्हणजे त्यांना कॅन्सर झाला आणि तो कॅन्सर लास्ट स्टेजमध्ये डिटेक्ट झाला आणि ते एक वीस पंचवीस दिवसामध्ये आमच्यामधनं निघून गेले तर माझ्या मनामध्ये मा ती भावना होती की मला माझ्या मतदारसंघातल्या किंवा माझ्या संपर्कात जेही ज्येष्ठ श्रेष्ठ आले त्यांची मला सेवा करायची आहे आणि म्हणून मग मी कोणी बिना काठीचं असलं मी त्याच्यासोबतला काठी देते हे काही मतांसाठी नाही आहे हे सेवेसाठी आहे अशा भरपूर उपक्रम आम्ही पाचही वर्ष करत असतो आणि ते आयुष्यभर करत राहू आज राजकारणात आहोत म्हणून नाही पण तो स्वभाव आहे तो धर्म आहे सेवा करणं तो, तो होत राहतो तुम्ही मगाशी विचारधारेचा मुद्दा मांडलात माझी खासदारांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका असेल मागच्या पाच वर्षात किंवा अमरावती जिल्ह्यात मागच्या <laughs> काही दिवसांमध्ये ज्या घडलेल्या घटना असतील हे अमरावती जिल्ह्याला आणि शहराला हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून वापर केला जातोय काय हो अमरावतीचं प्रयोगशाळा करण्याचा ते प्रयत्न करतायत काही करून दंगली घडल्या पाहिजे दंगा झाला पाहिजे असे खूप सारे प्रसंग आले मी पालकमंत्री अस होती त्यावेळेला मुद्दा म्हणून हे डॉक्टर बोंडेंनीच खासदारांनीच गाडी मधन ट्रेन मधनं आव्हान केलं बर आणि म्हंटल की जमा रे तुम्ही हिंदूंनो आम्ही पण हिंदू की पण आम्ही सर्व धर्म समभाववाले आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि भाऊसाहेब पंजाबरावांच्या भूमीमध्ये राहत असताना तुम्ही अमरावतीला जर खराब करत असाल तर आम्ही ते होऊ देणार नाही कोणत्या अशा हिंदुत्ववादी विचारधार यापूर्वी होती अजिबात नाही आओ कोय बी पंथी भी धर्मी असं महाराजच म्हणतात असं कधीच नव्हतं कधीच असं इतक्या विद्रूप अवस्थेमध्ये कधी आम्ही अनुभवला नाही जो या मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही अनुभवतो आहे आणि मागच्या पाच वर्षांमध्ये तर खूप जास्त या मागच्या पाच वर्षांमध्ये तीन वर्ष कोविड होता hmm. कोविड संपतच नाही यांनी हे दंगला सुरु करून टाकले आताही आम्हाला भीती होती की गणपती मध्ये दुर्गा देवीमध्ये काही गोंधळ घालतोय काही लोकांनी मुद्दामून काही गोष्टी केल्या हु. पण ठीक आहे आम्ही ते कंट्रोल करू शकलोय असं का वाटतं म्हणजे हिंदुत्वाची प्रयोगशाळा किंवा हे दंगल हे असं का भीती वाटते, वाटते तुम्हाला ही, ही जी व्यक्ती आहे ना डॉक्टर बोंडे नावाची यांना जी खासदारकी मिळाली ती ते दंगल जी घडवली त्याचं गिफ्ट त्यांना ते खासदारकी मिळालेली आहे आणि एवढा शिकलेला सवरलेला माणूस इतका विषारी वागू शकतो हे कोणी स्वप्नातही बघू शकत नाही डॉक्टर माणूस आहे ना कसा राहायला पाहिजे ती दंगल झाली त्या दंगलीनंतर यांना राज्यसभा मिळाली आणि आजही ते म्हणजे माझी तर माझं तर आव्हान आहे अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आणि खास करून माझ्या मतदारसंघातल्या माझ्या पूर्ण परिवाराला की ह्याच्या विषारी जो स्वभाव आहे डॉक्टर बोंडेचा त्याच्यावर आपण थोडंसं दक्षता ठेवली पाहिजे हा वातावरण खराब करतो हा सातत्यानं माझा अपमान करतो सातत्यानं दंगली घडवण्यासाठी काही ना काही उचापती त्या ठिकाणी काही ना काही करत असतो त्यांनी परवाच्या दिवशी पण एक आमचे माऊलीचे बंधू आहे त्यांना स्टेजवर घेऊन गेला मुस्लिम समाजाचे आणि त्यांना काहीतरी विचित्र बोलायला लावलं बरं माझ्या कानावर असं आलं की नंतर बाकीचे मुस्लिम लोक तिथे गेले मला त्यांना फोन सांगावं लागला की छोड दोस्को कुछ करो मत जे पैशाने विकल्या जातात अशी ती लोकं असतात काय ना काय तर डॉक्टर बोंडे हा विष पेरणारा जाती भेद धर्मभेद करणारा माणूस आहे त्याचं गिफ्ट त्याला राज्यसभा म्हणून मिळालेला आहे आणि तो तिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये काही ना काही घाण नक्कीच करेल असा माझा ठाम विश्वास आहे त्याच्यावर सरकारनी प्रशासनाने पण दक्षता घेतली पाहिजे आणि माझ्या दिवसा मतदारसंघामधले जे माझे माझा परिवार आहे माझे लोक आहेत माझे बांधव आहेत माझ्या भगिनी आहेत माझ्या आया बहिणी आहेत त्यांनी पण दक्षता ठेवली पाहिजे की आपल्याकडून काही चूक होता कामा नये आपण शांतीप्रिय सर्व संभावाची लोक आहोत आपण ह्या विषारी लोक कारण ते काय ते इथं येणार इथं घाण करणार आणि जाणार ते काय परत राहणार नाही आहेत जे आमचे विरोधात भाजपचे उमेदवार आहेत ते पण हितलं नाही आहेत ते बाहेरचे आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आहेत ते ठेकेदार आहेत ते टक्केवार त्या टक्क्याच्या गोष्टी आणि डॉक्टर बोंडे स्वतःचाच गड नाही राखू शकले तर इथं ते धंगाना करायसाठी झालेले आहेत त्यांना काय प्रेम नाही कोणाबद्दल माझ्याबद्दल नाही तर नाहीच पण आपल्या दिवसा विधानसभा मतदारसंघातल्या कोणाचबद्दल त्यांना प्रेम नाही त्यांना सत्ता पैसा आणि पैशातून आलेली परत सत्ता असंच त्यांचा स्वभाव आहे पण हे वेगळं आणि जातीय दंगल करवण्याचा प्रयत्न जर कुठे होत असेल तर आपण दक्षता घेतली पाहिजे असंच माझं म्हणणं आहे की शांत आपण राहायचं त्यांना जे बोलायचं ते बोलू द्यायचं आपण आपलं काम करत राहायचं